मर्दानी खेळ समजला जातो आणि त्या मर्दानी खेळामध्ये महिलांनी भारताचे नाव उंचावलं आणि भारताला स्वर्ण पदक मिळवून दिलं. अशा कुस्ती खेळातलं ज्यांनी ज्यावेळेस भारताला पदक मिळवून दिलं त्यावेळेस आम्ही ह्या शहरामध्ये भव्य मिरवणूक करताय चित्राची त्यांच्याबरोबरची भव्य मिरवणूक काढून पेढे वाटून मिठाई वाटप केली होती आणि आम्ही उत्सव साजरा केला होता. त्याच खेळाडूंना परवाच्या दिवशी जो मोदी सरकारने संसदेचं अधिवेशनाचं उद्घाटन होत असताना नवीन संसदेचं त्या ज्या पद्धतीने त्यांच्यावर लाठी हल्ला केला ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला आणि ते चित्र जर तुम्ही बघितलं त्या ऑलिम्पिक खेळाडूवर मला डोळे अशी वाटतात ऑलिम्पिक खेळाडूवर त्या पोलिसांनी बूट ठेवला पाय ठेवले आणि त्यांना जेरी झालं. ये मोदी सरकार जो कहती है कि बेटी पढ़ाओ और बेटी सिखाओ जिनको नारी सम्मान का घोषणा करके ये आज सत्ता में आए उसी नारी को आज इन्होंने जलील किया है देश के सामने. और इसका हम राष्ट्रवादी युवक कांग्रेस औरंगाबाद शहर जिला और हमारे खिलाड़ू एसोसिएशन के सर लोगों की तरफ से हमने आज इसका निषेध किया है. त्याची जे आता आपले देशाचे मेडलिस्ट त्यांच्यावर भाजपवर सारखा आपली यांचे आंदोलन परवा दिवशी लोकसभा नवीन लोकसभा जे नरेंद्र मोदीने बांधलेली आहे त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी ज्या दिवशी देशाचे आपल्या देशाचे खेळाडू आणि महिला खेळाडू खास करून ज्यांनी देशासाठी आपले जीव लावून जे देशाला एक गौरवशाली पदक आणले आहे जे ज्या सरकारने केलेलं आहे त्यांना पोलिसाचा वापर करून आपल्या खेळाडूवर त्यांनी अत्याचार पोलिसांच्या तर्फे जेंट्स पोलीस लावून महिला पोलिसांना गिरफ्तार करून त्याच्यावर गुन्हे दाखल केलेला आहे. आरोपीला तो सोडलाय ते मोकाट फिरून ते म्हणतात की 15 रुपयाला तो मेडल मिळतात ते मेडलची काय व्हॅल्यू नाही असं तर म्हणतात. असा खेळाडूवर त्याने अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ म्हणून आपण आज ब्रिजभूषण अत्याचार भाजप खासदारचा करायच सकाळ आहे. देशाच्या खेळाडूंना न्याय देशाच्या खेळाडूंना न्याय. अरे नरेंद्र मोदी भाजप सरकार की हस्ती में अरे नरेंद्र मोदी की हस्ती में या ब्रिजभूषणच करायच सकाळ भाजप सरकार नरेंद्र मोदी या खेळाडूंना ब्रिजभूषणला अटक ब्रिजभूषणला अटक भूषणच करायच सकाळ. अरे नरेंद्र मोदी की हस्ती में अरे नरेंद्र मोदी की हस्ती में या मोदी सरकारच करायच सकाळ करणारा मोदी सरकारच करायच सकाळ या हिटलर भाजप जो मर्दानी खेळ समजला जातो आणि त्या मर्दानी खेळामध्ये महिलांनी भारताचे नाव उंचावलं आणि भारताला स्वर्ण पदक मिळवून दिलं अशा कुस्ती खेळातलं ज्यांनी ज्यावेळेस भारताला पदक मिळवून दिलं त्यावेळेस आम्ही ह्या शहरामध्ये भव्य मिरवणूक करताय चित्राची त्यांच्याबरोबरची भव्य मिरवणूक काढून पेढे वाटून मिठाई वाटप केली होती आणि आम्ही उत्सव साजरा केला होता. त्याच खेळाडूंना परवाच्या दिवशी जो मोदी सरकारने संसदेचं अधिवेशनाचं उद्घाटन होत असताना नवीन संसदेचं त्या ज्या पद्धतीने त्यांच्यावर लाठी हल्ला केला ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला आणि ते चित्र जर तुम्ही बघितलं त्या ऑलिम्पिक खेळाडूवर मला डोळे अशी वाटतात ऑलिम्पिक खेळाडूवर त्या पोलिसांनी बूट ठेवला पाय ठेवले आणि त्यांना जेरी झालं. सरकारने जर मनात आणलं असतं तर त्या खेळाडूंना व्यवस्थित हँडल करून त्याला साईडला घेता आलं असतं परंतु ते हे सरकार हे मुजोर सरकार हे खेळाडूंच्या उलटलं सरकार. मी इथे खेळाडू म्हणून आलो मी 20 वर्ष या शहरातला कुस्ती संघटनेचा सचिव राहिलोय अखिल भारतीय पातळीवर मी गोल्ड मेडल मिळवून दिलं औरंगाबाद शहराला. जर असं सरकार हे आजपर्यंत वागत असेल तर आमच्या खेळाडूंना आमच्या आई बहिणींना सगळ्या महिलांना मुलींना खेळाडूंना क्रीडांगणावर येणार मैदानावर फार अवघड होईल. मी आज बघता औरंगाबाद शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आज आमच्याकडे खेळाडूंची संख्या महिला खेळाडूंची संख्या विशेषतः तालमीमध्ये व्यायामशाळेमध्ये तुम्ही सगळ्या मीडियांनी पुढाकार घेऊन बघावं
खेळाडूंची आणि मुलींची संख्या आमच्या व्यायाम शाळेत तालमीत कमी होऊ लागली. असंच जर राहिलं तर आपल्या देशाची परिस्थिती काय होईल. तसंच भारताचे ब्रजभूषण अध्यक्ष आहेत, तसेच महाराष्ट्रातही बीजेपीचे खासदार अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या कुस्ती संघामध्ये अंतर्गत हेवे दावे चालू आहे. त्यामुळे इथे कोणाला काही धिंगाणा करू शकत नाही आणि त्या पदावर हपापलेले पदाधिकारी आमचे ते पुढे येत नाही. ह्या आमच्या सगळ्या खेळाडूंनी पुढे येऊन या संघटना या घटनेचा निषेध केला पाहिजे. इतकंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आज अपने देश के गौरवशाली प्लेयर्स जिन्होंने अपने देश के लिए ओलंपिक लाया है, अपनी पूरी बचपन और पूरा जवानी इस देश के लिए कुर्बान की, ऐसे गोल्ड मेडलिस्ट प्लेयर जो अपना न्याय के लिए इस नरेंद्र मोदी सरकार में पिछले 2 महीनों से जंतर मंतर के ऊपर लोकशाही तरीके से अपना आंदोलन कर रहे थे, एक आरोपी को सजा दिलाने के लिए और उसके ऊपर FIR करने के लिए, उसको गिरफ्तार करवाने के लिए जिस तरीके से हमारे प्लेयर्स जो डिमांड कर रहे थे, उसको जिस दिन ये मोदी सरकार जो कहती है कि बेटी पढ़ाओ और बेटी सिखाओ, जिनको नारी सम्मान का घोषणा करके ये आज सत्ता में आए, उसी नारी को आज इन्होंने जलील किया है देश के सामने. और इसका हम राष्ट्रवादी युवक कांग्रेस औरंगाबाद शहर जिला और हमारे खिलाड़ी एसोसिएशन के सर लोगों की तरफ से हमने आज इसका निषेध किया है. और हम ये मांगनी करते हैं मोदी सरकार से कि जल्द से जल्द ये आरोपी को अरेस्ट कर इसका गुनाह दाखिल करके इनको अरेस्ट नहीं किया गया तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरे महाराष्ट्र के अंदर आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब के नेतृत्व में ये भाजपा सरकार के मंत्रियों को घूमने नहीं देंगे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.